नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला किंवा क्लायमेट चेंज होताना आपल्याला केसांसाठी कोणतं हेअर ऑईल वापरायचं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता. त्याचवेळेस माझा जो काही हेअरफॉल आहे तो कितपत होतो आहे हे देखील तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. तर आता माझ्या केसांची गळती जी आहे ती 90% कमी झालेली होती आणि आता आपल्या केसांच्या बळकटीसाठी किंवा मजबूतीसाठी त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी असं आपण एक हेअर सिरम आज इथे बनवतो आहे. तर इथे मी एक वाटी पाणी या पातेल्यात घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा काळं तीळ याच्यात ॲड केलेलं आहे. जसजसं पाणी गरम व्हायला लागतं तसतसं काळे तीळ जे आहे त्याचा रंग किंवा त्याचे पोषणतत्व हे सगळे या पाण्यात उतरायला सुरुवात होते. आता हे पाणी आपण कमीत कमी 4 ते 5 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवरती उकळून घेणार आहोत आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता एक वाटी पाणी जे आपण ॲड केलेलं होतं त्यातलं अर्ध वाटी पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे आणि हेअर सिरमचा आपला बेस जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आता हे पाणी थंड झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेऊयात आणि हे हेअर सिरमचा जो बेस आहे तो एका वाटीत काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण जे काळं तीळ वापरलेलं आहे हे काळे तीळ जे आहेत केसांचा निस्तेजपणा कोरडेपणा कमी करण्याचं काम करतं. त्यामुळे केस हे मजबूत होतात. कोरडे आणि निस्तेज झालेले केस हे लवकर पांढरे होतात आणि अकाली पांढऱ्या केसांचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील क्रिएट होतो तो होऊ नये यासाठी आपण इथे काळे तीळ हे वापरलेलं आहे. आता हे जे हेअर सिरम आहे ते 2 चमचे मी या वाटीमध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये प्लेन ॲलोवेरा जेल मी ॲड करणार आहे 2 चमचे आणि हे जे ॲलोवेरा जेल आहे या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घेतल्यानंतर कोरफडीचा जेल त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडे थोडे हेअर सिरम हे ॲड करत राहणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता एक वाटी प्रमाण आपण इथं पाण्याचं घेतलं होतं आणि अर्धी वाटी अर्क आपण सिरमसाठी तयार केला होता आणि अर्ध्या वाटीच्या अर्कासाठी आपल्याला इथे 2 चमचे ॲलोवेरा जेल असं प्रमाण लागलेलं आहे आणि अगदी योग्य कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे. आता हे जे हेअर सिरम आहे याच्यामध्ये जे आपण ॲलोवेरा जेल वापरले त्याच्यामुळे आपल्या केसांचं जे डिहायड्रेशन असतं किंवा तो आपल्या केसांच्या त्वचेचा जो pH असतो तो बॅलन्स राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर केसांना थंडावा मिळतो, डोकं शांत राहण्यास देखील याच्यामुळे मदत होते. या हेअर सिरमची कन्सिस्टन्सी ही वॉटर बेस असली पाहिजे अगदी अशाप्रमाणे. हिवाळ्यामध्ये आपण जे हेअर सिरम बनवतो ते हेअर सिरम हे ऑइल बेस असतात, परंतु उन्हाळ्यासाठी वॉटर बेस हेअर सिरम हे वापरले पाहिजेत. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ॲड करतो आहे तो म्हणजे रोझमेरी इसेन्शियल ऑइल. ही बॉटल ऑर्डर केलेली जवळजवळ 1.5 वर्ष मला होऊन गेलेलं आहे तेव्हापासून मी हे रोझमेरी इसेन्शियल ऑइल हे वापरत आहे आणि याचे खूप छान रिझल्ट हे मला मिळालेले होते. तर 7 ते 8 ड्रॉप्स मी याच्यामध्ये रोझमेरी इसेन्शियल ऑइलचे हे घातलेले आहेत. हे जे रोझमेरी इसेन्शियल ऑइल आहे हे केसांपासून त्वचेसाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे आपल्या स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनमध्ये याचा समावेश हा केला पाहिजे. रोझमेरीमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जीवनसत्व ए, बी6, बी12, विटॅमिन सी, विटॅमिन डी इत्यादींचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे केसांसाठी रोझमेरी इसेन्शियल ऑइल हे आपण हेअर सिरममध्ये जर वापरलं तर त्याच्यामुळे आपल्या केसांची जी ग्रोथ आहे ती झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. अशा पद्धतीने आता आपलं हे जे हेअर सिरम आहे ते तयार झालं आहे. आता हे हेअर सिरम आपण कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते तुमच्याबरोबर मी इथे शेअर करते आहे. हेअर वॉश केल्यानंतर केस 70 ते 80% सुकल्यानंतर केसांमध्ये पार्टिशियन करायचं आणि 7 ते 8 ड्रॉप हातावरती घेऊन व्यवस्थित हातावरती चोळून केसांना अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि केसांच्या मुळाशी देखील हे हेअर सिरम तुम्ही लावू शकता, परंतु केसांच्या मुळांना हेअर सिरम लावताना ते हातांच्या बोटांवरती असं स्प्रेड करायचं आहे. दोन्ही हातांवरती व्यवस्थित चोळल्यानंतर केसांच्या मुळाशी अशा पद्धतीने हे हेअर सिरम वापरायचं आहे. हे जे हेअर सिरम आहे तुम्ही आफ्टर हेअर वॉश देखील वापरू शकता आणि दररोज रात्री झोपताना आपण केसांना हे हेअर सिरम लावून
केस विंचरायचे आहेत आणि त्यानंतरच झोपायचं आहे, म्हणजे रात्रभर आपल्या केसांचं पण पोषण जे आहे ते छान पद्धतीने होत राहतं आणि त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. आणि तुम्ही इथे बघू शकता, केस धुतल्यानंतर आपण जर हे हेअर सिरम केसांना लावलं तर केसांवरती या हेअर सिरमचा एक लेअर तयार होतो, ज्यामुळे सूर्यप्रकाशाचा जो डायरेक्ट इफेक्ट आपल्या केसांवरती होतो, केसांच्या मुळांवरती होतो, तो रोखण्यास मदत होते आणि केसांवरती या उन्हाचे हे कमीत कमी इफेक्ट होतात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहे त्यांचं प्रमाण देखील कमी राहण्यास हे मदत होते. अशा पद्धतीने हे जे हेअर सिरम आहे ते मी इथे तयार केलेलं होतं, ते कसं वापरायचं आहे ते देखील तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हेअर सिरम लावून झाल्यानंतर 5 मिनिटांनी तुम्हाला हेअर कोम करायचं आहे. केस धुतल्यानंतर जर केस विंचरण्याआधी तुम्ही हे हेअर सिरम वापरलं तर त्याच्यामुळं केसांमधला जो गुंता आहे तो अलगदपणे सुटण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे होणारा जो हेअरफॉल आहे तो कंट्रोलमध्ये येतो. तर हे जे हेअर सिरम आहे, हे हेअर सिरम घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता, स्टोअर करू शकता आणि नक्कीच हे वापरून बघितल्यानंतर तुम्हाला होणारे फायदे देखील अप्रतिम असे असणार आहेत. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.